आणि करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडचा एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो योग्य वेळी मी करेन. मला आश्चर्य होतं की अशा प्रकारची विधानं कशी केली जातात. मला एवढंच सांगायचं आहे की तो राष्ट्रवादीचा आणि स्वाभिमानीचा एक समझोता होता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीचा. केलेला समझोता पाळायचा की पुन्हा एकदा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही आणि आम्ही काय त्यांच्या मागं दारात भीक मागायला गेलो नव्हतो. किंवा आता काही करून मला आमदार करा नाही तर मी आता जीव सोडणार आहे असं काही माझं म्हणणं नाही आहे. मला काही फरक पडत नाही. आता 1.5 वर्ष 2.5 वर्ष मी कुठल्याच पदावर नाही म्हणून काय लोकांच्या मनातलं स्थान माझं कुणी हिरावून घेऊ शकत नाही. माझी मी भूमिका स्पष्ट केलेली आहे. याच्यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही आहे. आणि करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडचा एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो योग्य वेळी मी करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीची यादी माननीय राज्यपालांना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली. त्याच्यामध्ये यांनी सहकार्याच्या क्षेत्रात शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं राज्यपाल नवेशन असा प्रस्ताव आम्ही दिलेला. या निर्णयाचा उद्देश अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारची विधानं कशी केली जातात किंवा आणखीन काय करत. पण आम्ही आमचं काम सामायिकपणाने केलेलं आहे. राजू शेट्टीला काय वक्तव्य करायचं असेल तर ते मला त्याचं भाष्य करायचं नाही. आम्ही दिलेला शब्द हा पाळलेला आहे. आता राज्यपाल काय करतात याचे मी वाटतं.